नुकत्याच झालेल्या दंगलींनी औरंगाबाद पुरतं हात धरलंय, त्यामुळं जातीय तेढ निर्माण झाली आहे, पण ही द्वेषाची दरी कमी करण्याकरता पोलिसांनी फुटबॉलची मदत घेतली आहे. पाहूया. पोलिसांच्या बँडच्या साथीनं औरंगाबादमध्ये सुरू असलेला हा फुटबॉल सामना, खास सद्भावना सामना. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये शुल्लक कर्णावरून दंगल उसळली. दंगल शमली, पण मनातली दरी कायम राहिली. हीच दरी कमी करण्यासाठी पोलिसांनी मदत घेतली, ती फुटबॉलची. मात्र मनातली दरी कायम राहिली. ही दरी कमी करण्यासाठी पोलिसांनी हिंदू आणि मुस्लिम समाजाला एकत्र आणून या फुटबॉल सामन्याचं आयोजन केलं. या खेळाच्या माध्यमातून दुरावलेली मनं एकत्र करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. आमच्या समाजामध्ये एकोपा राहावी, आमचे जे तरुण वर्ग आहेत, तरुण पोरे आहेत, ते एकमेकांना ओळखावे, याच्यासाठी जातीय सलोखा यांच्यावर भर देताना आम्ही ह्या मॅचेसचं आयोजन केलेलं आहे. पोलिसांच्या उत्तम कल्पनेला तरुणांनीही भरभरून साथ दिली. सीपी साहब ने एक टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया था सद्भावना के लिए. सभी है यहाँ पर, सब कास्ट के लोग जमा हुए हैं, हिंदू मुस्लिम सब है. तो ये इसीलिए है ताकि एरिया में कुछ हो ना, सब एक साथ खेलने आए हैं यहाँ पर. शहर में अमन कायम रहे, इसीलिए सीपी साहब ने यहाँ पर एक टूर्नामेंट लिया है. दंगे वगैरह हो गए थे, बोल रहे थे कास्टिज्म के लिए हुआ था. जी जी. तो वो ऐसा कुछ है नहीं, तो इसलिए सीपी साहब ने इस बार सब हिंदू मुस्लिम से जीते सब है, सबको एकता किया है और टूर्नामेंट खेलने लगा है. सब हम भाई लोग ही है, सबको साथ में रखे और मैच वगैरह कराया है सर ने. मज़ा आया खेल के. और सीपी साहब ने जो कराया है वो कुछ आगे अच्छा होने के लिए कराया है सर ने. औरंगाबाद गेल्या काही दिवसात हिंसक आणि अस्थिर झालंय. शहरातलं बिघडलेलं हे वातावरण पुन्हा रुळावर आणण्यासाठी अशा पुढाकाराची गरज होती, म्हणून पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकलंय. आता फुटबॉलच्या या सामन्यातून एकतेचा आणि सौहार्दाचा गोल साधला जावा. विशाल करोळेस, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.